नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे शर्मिलास डिजिटल बी एड या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण बी एड सत्र एकमधील समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न अभ्यासणार आहोत वस्तुनिष्ठ प्रश्नांची आजची आपली सातवी मालिका आहे यामधील पहिला प्रश्न बघूयात शाळा ही सामाजिक अंतक्रियेची टिंबटिंब पद्धती आहे असे मानले जाते तर बरोबर उत्तर आहे बंदिस्त पद्धती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब यांच्या मते शाळा ही समाजाची छोटीच पण आदर्श प्रतिकृती आहे तर बरोबर उत्तर आहे सर पार्सिनन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्कूल हा शब्द स्कोल या टिंबटिंब शब्दापासून तयार झाला आहे याचा अर्थ लेजर म्हणजे फुर्सतीचा काळ असा होतो तर त्याचं उत्तर आहे हा शब्द स्कूल हा शब्द जो आहे तो स्कूल या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब यांच्या मते शालेय जीवनात बालकांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देण्यासाठी लावलेला सामाजिक शोध म्हणजे शाळा तर हे कोणाचं मत आहे तर ओटावे यांचं हे मत आहे पुढचा प्रश्न आहे सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात टिंबटिंब साली झाली तर सर्व शिक्षा अभियान हे दोन हजार एकला सुरू झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबसाठी केंद्र शासनाने सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात केली म्हणजे सर्व शिक्षा अभियानाचा मुख्य हेतू काय होता प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करणे म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरणासाठी सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात झालेली असा प्रश्न आहे सर्व शिक्षा अभियान याचा जो कालावधी होता तो दोन हजार एक ते दहा असा ठरवण्यात आला होता तो टिंबटिंबपर्यंत वाढवण्यात आला तर सर्व शिक्षा अभियानाचा कालावधी हा दोन हजार दहापर्यंत निश्चित केलेला होता दोन हजार एक ते दहा परंतु तो पुढे दोन हजार बारापर्यंत वाढवला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच व महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार दहा खालीलपैकी कोणत्या विचारसरणीवरती आधारित आहे तर त्याचा बरोबर उत्तर आहे ज्ञानरचनावाद त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मनुष्य हा निष्क्रिय ज्ञानप्राप्ती करणारा प्राणी नाही अशा शब्दात ज्ञानरचनावादाची नेमकी भूमिका कोणी सांगितली आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे इमॅन्युएल कांट पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब इटालियन तत्त्वज्ञास पहिला ज्ञानरचनावादी तत्वज्ञ म्हणून ओळखले जाते तर त्याचं उत्तर आहे जिम्बाटिस्टा विको सतराशे दहामध्ये त्यानं ज्ञानरचनावादी संकल्पना मांडलेली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ज्ञानरचनावादानुसार ज्ञान टिंबटिंब स्वरूपाचे असते तर त्याचं बरोबर उत्तर आहे गतिशील स्वरूपाचे असते पुढचा प्रश्न आहे ज्ञानरचनावादाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत तर ज्ञानरचनावादाचे एकूण तीन प्रकार आहेत पहिला आहे बोधात्मक रचनावाद दुसरा आहे सामाजिक रचनावाद आणि तिसरा आहे वास्तव रचनावाद त्याला समूळ रचनावाद किंवा मूलगामी रचनावाद असं देखील संबोधलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बौद्धिक रचनावादात कोणाचे योगदान महत्वाचे मानले जाते तर बौद्धिक रचनावादामध्ये जिन पियाजे जेराम ब्रुनर आणि डेव्हिड आसुबेल यांचं योगदान महत्त्वाचे मानले जाते किंवा मोलाचे मानले जाते पुढचा प्रश्न आहे सामाजिक रचनावादामध्ये कोणाचे योगदान मोलाचे मानले जाते तर सामाजिक रचनावादामध्ये जॉन डुई आणि लेव्ह विगोस्को यांचे योगदान मोलाचे मानले जाते पुढचा प्रश्न आहे सर्वसामान्य मुलांहून वेगळ्या शैक्षणिक गरजा असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते तर त्याचं बरोबर उत्तर आहे विशेष शिक्षण पुढचा प्रश्न आहे सर्व विकलांग मुलांना सर्वसामान्य शाळेत सामावून घेण्यात यावे असे टिंबटिंब आयोगाने प्रथम सूचित केले तर त्याचं बरोबर उत्तर आहे कोठारी आयोग पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघाने टिंबटिंब वर्ष आंतरराष्ट्रीय अपंग वर्ष म्हणून साजरे केले तर अपंग वर्ष म्हणून अठराशे एक्क्याऐंशी युनोनं साजरं केलेलं वर्ष आहे पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे नव्वदमध्ये थायलंडमधील जोमॅटियन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतून टिंबटिंब शिक्षणाची संकल्पना उदयास आली तर थायलंडमधील जोमॅटियन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये समावेशित शिक्षणाची संकल्पना उदयास आलेली आहे पुढचा प्रश्न आहे ज्याची शारीरिक क्षमता टिंबटिंबपेक्षा कमी नसते त्यांना अपंग समजले जाते तर त्याचं बरोबर उत्तर आहे चाळीस टक्के पुढचा प्रश्न आहे अपंग मुलांना सामान्य प्राथमिक व माध्यमिक शाळेत किती टक्के आरक्षण असते तर त्याचं बरोबर उत्तर आहे तीन टक्के पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब मते राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ भावनिक एकात्मता आहे तर राष्ट्रीय एकात्मतेला भावनिक एकात्मता कोणी संबोधला आहे तर त्याचं बरोबर उत्तर आहे पंडित नेहरू त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली तर एकोणीसशे पंचेचाळीस त्याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती शिक्षणाचे प्रमुख ध्येय टिंबटिंब असावे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती शिक्षणाचे प्रमुख ध्येय हे विश्व बंधुत्वाचा विकास हे असायला हवं पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीशे त्र्याऐंशीमध्ये जागतिक पर्यावरण व विकास या आयोगाची स्थापना झाली तर त्याचं बरोबर उत्तर आहे ग्रो हरलॅम ब्रुटलँड पुढचा प्रश्न आहे ब्रूटलँड आयोगाने आपला अहवाल टिंबटिंब नावाने प्रसिद्ध केला तर ब्रुटलँड आयोगानं आपला अहवाल जो सादर केलेला होता एकोणीसशे सत्त्याऐंशीला तो आपले सामान्य भविष्य हा होता म्हणजे अवर कॉमन फ्युचर असं त्या अहवालाचं नाव होतं पुढचा प्रश्न आहे युनेस्कोची स्थापना टिंबटिंब टिंब रोजी झाली त्याचं बरोबर उत्तर आहे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस पुढचा प्रश्न आहे युनेस्कोचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे तर युनेस्कोचे मुख्यालय फ्रान्समधील इटली सॉरी फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रसंघाने टिंबटिंब दशक चिरंतन विकासाचे दशक म्हणून घोषित केले आहे त्याचं बरोबर उत्तर आहे दोन हजार पाच ते दोन हजार चौदा पुढचा प्रश्न आहे जागतिक वसुंधरा दिन टिंबटिंब रोजी साजरा केला जातो त्याचं बरोबर उत्तर आहे बावीस एप्रिल पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबने दहा मूलभूत जीवन कौशल्य सांगितली आहेत तर त्याचं बरोबर उत्तर आहे डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना की जिने दहा मूलभूत जीवन जीवनकौशल्य सांगितलेली आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टेलर फ्रेम व रबर मॅट ही शैक्षणिक उपकरणे टिंबटिंबसाठी असतात तर टेलर फ्रेम आणि रबर मॅट ही शैक्षणिक उपकरणे अंध मुलांसाठी असतात तर टेलर फ्रेम हे जे उपकरण आहे ते गणित आणि बीजगणित यातील संकल्पना समजून सांगण्यासाठी त्याचा सा उपयोग होतो तर रबर मॅट या उपकरणाचा उपयोग भौमितिक संकल्पना समजण्यासाठी किंवा भौमितीविषयी शिकवण्यासाठी होतो तर अभ्याकस हे देखील यंत्र किंवा शैक्षणिक उपकरण अंधांसाठी वापरलं जातं अभ्याकस म्हणजे मण्यांची पाटी ती देखील गणितातील मूलभूत क्रिया शिकवण्यासाठी उपयुक्त ठरते मूलभूत क्रिया म्हणजे गणित बेरीज वजाबाकी गणितातील गण जे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या मूलभूत क्रिया आहेत त्या शिकवण्यासाठी अॅबॅकस या शैक्षणिक उपकरणाचा वापर देखील त्या ठिकाणी केला जातो पुढचा प्रश्न आहे टिंबटिंबपर्यंतचा ध्वनी ऐकण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीस श्रवणदोष असत नाही तर त्याचं बरोबर उत्तर आहे झिरो ते पंचवीस डेसिबल पुढचा प्रश्न आहे मतिमंद मुलांचा बुद्धिगुणांक टिंबटिंब असतो त्याचं बरोबर उत्तर आहे सत्तरपेक्षा कमी पुढचा प्रश्न आहे शेषावस्थेचा कालावधी टिंबटिंब असतो बरोबर उत्तर आहे जन्म ते पाच वर्ष पुढचा प्रश्न आहे संघ प्रवृत्ती टिंबटिंब अवस्थेतील मुलांमध्ये असते तर त्याचं बरोबर उत्तर आहे किशोरावस्था किशोरावस्थेमधलं प्रवृत्ती हे एक विशेष लक्षण आहे पुढचा प्रश्न आहे उत्तर किशोरावस्थेचा कालावधी टिंबटिंब असतो तर त्याचं बरोबर उत्तर आहे नऊ ते बारा वर्ष पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब अवस्थेत वादळी अशांततेचा काळ असे म्हणतात तर अवस्थेला वादळी अशांततेचा किंवा तान काळ असं देखील संबोधलं जातं तर अशा ठिकाणी अशा रीतीने आज आपण समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधील अत्यंत महत्त्वाचे व परीक्षेला बऱ्यापैकी जे येऊ शकतात असे निवडक प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत थँक्यू सो मच so